या वेळेला खेळ बदलला आहे, होस्ट बदलला आहे आणि मीही बदललो आहे. तब्बल 2 वर्ष आपण ज्या क्षणाची वाट बघितली तो क्षण फायनली आला आहे, तो म्हणजे बिग बॉस. आणि हा बिग बॉस, या बिग बॉसचं घर कसं असेल हे बघूया आता थोड्याच वेळात. तर मी आहे दीपिका, तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर आणि बघूया हे घर नक्की कसं आहे. ही आहे कॅप्टन रूम. तर कॅप्टन रूम ही कायशी अशी असणार आहे, जॉईंट वॉशरूम देखील असणार आहे आणि त्याच्या बाजूला तुम्ही बघू शकताय की बाहेरचा हा एरिया आणि इथेही सगळे बाकीचे स्पर्धक असणार आहेत. कॅप्टन रूमसाठी खास भांडणं होतात आणि इथे अनेक खलबतं रचली जातात. सो लेट्स बघूया कसं असणार आहे हे. सिंगल बेडसाठी भांडणं तर नक्कीच होणार आहे. डबल बेड इथे खूप दिसत आहेत पण सिंगल बेड फक्त 2च आहेत. आता हे 2 सिंगल बेड आणि त्याच्यावर होणारी वादावादी नक्की काय असेल हे येत्या सीझनमध्ये नक्कीच बघायला मिळेल. कॅप्टन रूमच्या आणि या बेडरूमच्या बाजूला हा एक सोफा आहे, तो खलबतांचा सोफा असं म्हणू शकतोय. आणि असे 3 सोफे वेगवेगळे बाहेरसुद्धा आहेत, म्हणजे एका बाजूला तुम्ही बघताय की इकडे वेगळी गॉसिप्स चालू असतील, इथे वेगळे गॉसिप्स सुरू असतील, तिथे असतील, तिथे असतील. आणि असे गॉसिप्सचे किस्से इथे अनेक घडतात आणि काय होईल पुढे, आपण काय करूया टास्कमध्ये, असं करूया तसं करूया, काय पुढची प्रक्रिया काय असेल याबद्दल अनेक बोलणी इथे होत. हे वॉशरूम आहे बिग बॉसच्या घरचं आणि वॉशरूम इतकं सुंदर बनवलं आहे, इतकं सुंदर, इतकं छान, प्रत्येक डिटेलिंग्स केलेल्या आहेत, छोट्या छोट्या प्रत्येक गोष्टी ठेवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे कॉटनसाठी बाउल आहे प्रॉपर, अशा सगळ्या गोष्टी आहेत, टिश्यू पेपर आहे. तर आता आम्ही जिथे उभी आहे तिथून सुरू होते ही कन्फेशन रूम आणि त्याच्याबरोबर जिथे बिग बॉस सगळ्यांना सूचना देतात ती रूम सुरू होते. डोळे वेगळे, डोळे तर आहेच, बिग बॉसचा डोळा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पण कार्पेटमध्ये सुद्धा यावेळेला इनपुट्स सगळ्यात मोठे दिसत आहेत. आणि बिग बॉसचा एकमेव TV या घरातला, जिथे अनेक सूचना येत असतात. तर इथे हा आहे फोडणीचा एरिया, जिथे फोडणी पडणार आहे प्रत्येक गोष्टीची आणि भांडणं वगैरे इथे वेगळंच, एक वेगळ्याच लेवलचं गॉसिप सुरू असतं. किचन एरिया आणि सुरुवात इथूनच असते की किचन एरिया कोण सांभाळणार, चपात्या कोण बनवणार, एवढ्या चपात्या भात कोण लावणार, कोण काय खाणार, त्यावेळेस नाश्त्यावरून जे काय सुरू होतं, नाश्त्याची एका वेळ जबाबदारी, जेवणाची जबाबदारी. सुंदर आलिशान रूम. खरं तर ही रूम किती सुंदर, प्रत्येक गोष्टीने सुंदर बनवण्यात आली आहे. 2 कप्स ठेवण्यात आले आहेत. तर ही आहे बिग बॉसची घरची बाल्कनी आणि बाल्कनीमध्ये सुद्धा यावेळेला खूप छान प्रकारे डिटेलिंग करण्यात आलं आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. सोफा सेट्स इकडचे वाढवण्यात आले आहेत. बिग बॉसचा हा डोळा अगदी सुरुवातीला घरात एंट्री केल्या केल्या बघायला मिळणार आहे आणि या डोळ्यावरती आता मी करते एंड या व्हिडिओचा. आणि ही हाऊस टूर तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच सांगा. आणि या चक्रविवाद अडकणाऱ्या कंटेस्टंटसाठी तुम्ही किती उत्सुक आहात आणि हा सीझन बघायला तुम्ही किती उत्सुक आहात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच.